जीवन जगणं ही एक कला आहे आणि ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी समृद्ध व यशस्वी होणे शक्य नाही असा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आपण या ठिकाणी प्रवचनाला घेतलेला आहे आणि बरेच दिवस आपण या सिद्धांतावर थांबलेलो आहोत। तर हा जो विषय आपण जो घेतलेला आहे जीवन जगणं ही एक कला आहे हे सांगत असताना या कलेचं जे शास्त्र आहे ते आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला। कारण कला म्हटली की त्याला शास्त्र आलं, संगीत ही कला आहे, संगीत हे शास्त्र आहे, कुठलीही कला म्हटली की त्याच्या पाठीमध्ये शास्त्र आलं, शास्त्र नाही तर कला नाही। म्हणून शास्त्र याला सायन्स आपण म्हणतो तर कला याला आपण आर्ट असं आपण म्हणतो। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सायन्स ज्याला आपण जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो तर ते आर्ट होते। म्हणून जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे हे शास्त्र आपण जर समजावून घेतलं तर आपल्याला जीवन जगत असताना त्याचं कलारूपाने आपल्याला जीवनामध्ये ते उतरून आपल्याला सुखी जीवन प्राप्त करून घेणं शक्य होतं। म्हणून याच्यासाठी जीवनविद्येचं जे शास्त्र आहे ते नीट समजावून घेतलं पाहिजे। याचं कारण असं आहे की जीवनविद्या म्हटल्यानंतर वरवर जितकं आपल्याला स्थूल बुद्धीने जर पाहिलं, उथळ दृष्टीने जर आपण पाहिलं, वरवर आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला असं वाटतं बा जीवनविद्या म्हणजे काय, पेलावे तसे उगवावे झालं, आणखी काय दुसरं आहे, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वाटले शुभ व्हावे झालं, जीवनविद्या एवढीच असं आपल्याला वाटेल। कारण पण तसं नाही आहे। जीवनविद्येचं जे शास्त्र आहे हे शास्त्र अत्यंत खोल आहे। ते इतकं खोल आहे की तुम्ही जितकी बुडी माराल खाली 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 तितकं तुम्ही आणि खोल खोल जात जाल, इतकं ते खोल आहे। त्याप्रमाणे तुम्ही जितकं उंच उंच उडी माराल तितकं ते उंच आहे। आणि म्हणून हे शास्त्र जे आहे हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न जर केला तरच तुम्हाला ते शास्त्र हातात येईल। नाहीतर वरवर अभ्यास करून किंवा नुसतं पुस्तकाची पारायणं करून हे शास्त्र समजणार नाही। ह्याचा अभ्यासपूर्वक चिंतन व्हायला पाहिजे, एक एक सिद्धांत वाचायची आणि त्याच्यावर चिंतन करायचं, पुढला सिद्धांत वाचायचा, चिंतन करायचं, असं करत 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 तुम्ही जर गेला तरच तुम्हाला ते कळणार। नाही तर होतं काय की जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे हे शास्त्र न समजल्यामुळे त्याच्याकडे आपलं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तितकं लक्ष जात नाही। कधी कधी असं होतं की जीवनविद्येचं शास्त्र आपल्याला आता समजलं याही भ्रमामध्ये आपण राहतो, याही भ्रमामध्ये आपण राहतो। म्हणून जीवनविद्येचं शास्त्र मला पूर्ण समजलं या भ्रमामध्ये कोणीच राहू नये। कारण का की त्याचा जो एक खोल अभ्यास व्हायला पाहिजे तो अभ्यास जर झाला नाही तर ते समजणं शक्य नाही। आणि त्याला एक सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे सद्गुरू समोर जर आपण प्रवचन केलं, कीर्तन केलं, निरूपण केलं, चर्चा केली तरच आपल्याला आपण चुकतो कुठे, आपलं कुठे आपण घसरतो आहोत, आपण समजलो होतो ते आतापर्यंत चुकीचं होतं, हे सगळ्या गोष्टी त्या नंतर कळायला लागतं। नाहीतर आपल्याला जे काही समजलेलं आहे तेच बरोबर असं आपल्याला वाटायला लागतं आणि मग हा चुकीचं समजलेलं जे असतं ते लोकांना सांगायला लागतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मग लोकांचा जीवनविद्येबद्दलही गैरसमज निर्माण होतो। म्हणून याच्यासाठी जे सांगणारे असतात, मग प्रवचन करणारे असू दे, भजन करणारे असू दे, किंवा कीर्तन करणारे असू दे, किंवा अभ्यास वर्ग घेणारे असू दे, किंवा ग्रंथदिंडी काढणारे असू दे, किंवा भावफेरी म्हणजे संपर्क फेरी, भावफेरीपेक्षा संपर्क फेरी हा शब्द मला फार आवडतो, कळलं की नाही। कारण भावफेरीमध्ये आपण खरा म्हणजे संपर्क साधत असतो, म्हणून संपर्क फेरीमध्ये हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये तुमचा जेवढा अभ्यास अधिक असेल तेवढं तुम्हाला लोकांना पटवून देता येईल। नाही तर असं होतं पुष्कळ वेळेला की लोकांना तुम्ही सांगत असताना काही वेळेला चुकीचंही सांगण्याची शक्यता असते आणि परिणाम लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता असते। व हे सांगता हीच का जीवनविद्या, असं होण्याची शक्यता असते। म्हणून सांगणाऱ्याने अभ्यास करून सांगितलं पाहिजे हे पहिलं तत्व लक्षात ठेवलं पाहिजे।
मग त्यांचा जर अभ्यास झाला नसेल, आता ग्रंथदिंडी काढणाऱ्यांचा काय सर्व अभ्यास झालेला नसेल, मग त्यांनी काय करावं? त्यांनी ग्रंथदिंडी आपलं स्वतःचं सांगण्यापेक्षा पुस्तकातलं वाचून दाखवावं, हे सर्वात बेस्ट. पुस्तकातलं तुम्हा चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर डेस्टिनी, की विचार बदला म्हणजे नशीब बदले. ह्याच्या विचारावर थोडंसं जे काही या पुस्तकामध्ये असेल ते अगोदरच काढून ठेवायचं, कुठे आहे या विचारावर, आणि तेच वाचून दाखवा. तर नाहीतरी तुम्ही भोंगा घेताना काय बोलायचं ते बोलता, तेव्हा ते बोलत असताना वाचून जर दाखवलं सावकाश, आणि ते काही घाई करण्याचं काही कारण नाही, तर सुद्धा लोकांना बरोबर जीवनविद्या काय सांगते कळेल. आणि म्हणून सांगणाऱ्यांनी अत्यंत सावध राहिलं पाहिजे की आपण सांगतोय बरोबर आहे, त्यात काही चूक नाही, हे प्रत्येकाने तपासून घेतलं पाहिजे. व मी सांगतोय बरोबर आहे का चूक आहे, आणि ह्याच्यासाठी सद्गुरूसमोर तुम्ही बोलल्याशिवाय सद्गुरूंना तुमच्या चुका कशा काय दाखवता येणार. आणि म्हणून ह्याच्यासाठी प्रवचन म्हणा वगैरे किंवा अभ्यास वर्ग, म्हणून मी आता काय ठरवलेलं आहे की अभ्यास वर्ग जे घेणार आहेत त्यांचा अभ्यास वर्ग मी घेणार. लक्षामध्ये आलं की नाही, जे अभ्यास वर्ग घेतात त्यांचा अभ्यास वर्ग मी घेणार, म्हणजे त्यांचा अभ्यास किती झाला आहे मला कळेल. कळलं की नाही? म्हणून आणि प्रत्येक प्रवचन करणाऱ्याने, प्रत्येक कीर्तन करणाऱ्याने अभ्यास वर्ग घ्यायला पाहिजे. कारण तो अभ्यास जर करील तर त्याचं प्रवचन कीर्तन प्रभावी होईल, नाहीतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुष्कळ वेळेला आपण चुकीचं सांगतो असं मग नंतर कळतं, सद्गुरूने सांगितल्यानंतर मग कळतं की अरे आपण चुकीचं सांगत होतो, मग आता पण चुकीचं सांगून झालं त्याचं काय. म्हणून एवढ्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे काही खरं नव्हे. म्हणून जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे ह्याच्यामध्ये आपण त्याची लिंक म्हणतात, चेन ज्याला आपण म्हणतो साखळी, ती आपण तयार केलेली आहे. पहिलं त्याचं म्हणजे परमेश्वर. जीवनविद्येच्या शास्त्रामध्ये पहिलं स्थान परमेश्वर. कळलं की नाही? परवा मला एक पत्र आलं. कळलं की नाही? त्या पत्रामध्ये तो म्हणतो, कुठून तरी आलं होतं पत्र, तुमची पुस्तकं मला खूप आवडली. कळलं की नाही? पण माझा खालील काही प्रश्न मला निर्माण झालेले आहेत, त्याचे आपण उत्तर द्याल तर बरं होईल. आणि प्रश्न काय? तुम्ही परमेश्वर मानता का? तुम्ही धर्म मानता का? आता यांनी पुस्तकं आमची काय वाचली सांगा. कळलं की नाही? आता मला सांगा यांनी काय पुस्तकं आमची वाचली. अरे परमेश्वर हे प्रकरणच आहे आमच्या ह्याच्यामध्ये. कळलं की नाही? अंधार अंधश्रद्धेचं ह्याच्यामध्ये एक परमेश्वर प्रकरण आहे, जीवनविद्येचा मंगल कलशमध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे, नंतर आपल्या ज्ञानेशांचा संदेशमध्ये सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. अशा ठिकठिकाणी परमेश्वरावर आपण नामाच्या नंदादीप पदे आहे. आणि एवढं वाचून सुद्धा जर तो म्हणतो परमेश्वर तुम्ही मानता का, म्हणजे याचा अर्थ काय? याने काहीच वाचलेलं नाही आणि याला काही समजलेलं पण नाही, हा त्याचा अर्थ. असे अनेक लोक आहेत. कळलं की नाही? की ते वाचतच नाहीत बरोबर, काहीतरी असं चालतात आणि प्रश्न विचारतात. कळलं की नाही? म्हणून मग त्यांना मी सांगतो तुम्ही पुन्हा वाचा. कळलं की नाही? प्रश्न विचारण्यापूर्वी पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला वाचलं काय ते कळेल. उगाच विचारण्याची घाई करू नका. तर सांगायचा मुद्दा असा की आपण वाचन ज्यावेळेला करतो त्यावेळेला वरवर वाचन करतो, आणि म्हणून परमेश्वर आहे का हा प्रश्न कधी निर्माणच व्हायला नको. उलट जीवनविद्या सांगते परमेश्वर आहेच. इतरांना कदाचित संशय असेल, इतरांना, कारण काही लोक काय सांगतात आम्ही परमेश्वर मानतो. कळलं की नाही? पुष्कळ लोक जे आस्तिक आहेत ना, जे सगळे लोक आस्तिक आहेत ते काय म्हणतात, आम्ही आस्तिक आहोत का, आम्ही परमेश्वर मानतो. हे नास्तिक आहेत का, तर ते परमेश्वर मानत नाही. परमेश्वर आहे असं मानणं हे सुद्धा नास्तिकपणाचंच लक्षण आहे असं आमचं म्हणणं. लक्षामध्ये आलं की नाही? परमेश्वर आहे असं मानणं, अरे म्हणजे तू नुसतं मानतोच, माझी बायको आहे असं मी मानतो, अरे मी बायको असं मानतोस तू, मग ती तुझी बायको नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर आहे असं जे मानतात तेही नास्तिकच असं आम्ही म्हणतो. परमेश्वर आहेच, संशय बाळण्याचं कारण काय? संशय येण्यासारखं कारणच आहे काय?
कळलं की नाही, वास्तविक एक वेळ तुझ्याबद्दल संशय घेता येईल, कारण तू आज दिसतो आहेस उद्या दिसणार नाही. कळलं की नाही, तू आज दिसतोयस उद्या दिसणार नाहीस, मग तुझ्याबद्दल संशय घेता येईल, पण परमेश्वराबद्दल संशय घेण्याचं काही कारणच नाही. आहेच, मग आहेच तर दिसत का नाही, तू पाहत नाही. म्हणून जीवनविधीची सरळ उत्तर आहेत. कळलं की नाही, कुठे इथे आणि आडवळण नाही, किंवा कुठेतरी गुढ आता ज्याला म्हणतात ते गुढता नाही, काहीतरी आपलं भंकगिरी म्हणतात ती नाही, भंकसपणा नाही, मग इथे सरळ आहे. कळलं की नाही, बा परमेश्वर दिसत का नाही, पाहत नाही. म्हणून पाहत नाही. हो, आता संसारामध्ये तुला किती वेळा अनुभव येतो तो. कळलं की नाही, तू रस्त्यावरून जात असतोस, कुठल्या तरी विचारामध्ये गर्क असतोस, समोरून माणूस येतो तो तुझा मित्र असतो, पण तुझं लक्ष दुसरीकडे असल्यामुळे त्याला पाहून तू पाहत नाहीस, ओळख देत नाहीस, त्याच्याकडे बघून हसत नाही, परिणाम तो तुझ्यावर चिडतो आणि ह्याला मोठी मिजाज चढलेली आहे असं म्हणून दुसरीकडे निघून जातो. कळलं की नाही. आता मित्र डोळ्यासमोर आहे, समोर येतो आहे, आणि तरीसुद्धा पाहत नाही. का पाहत नाही? कारण ह्याचं तिथे लक्ष नाही. म्हणून तो पाहत नाही कारण त्याचं तिथे लक्ष नाही, म्हणून तो पाहत नाही. म्हणून शेवटी महत्त्व आहे कुठे? तुमचं लक्ष जे आहे. म्हणून हे जे लक्ष आहे तुमचं, ते अलक्षाकडे जेव्हा जाईल तेव्हा परमेश्वर दिसेल. अलक्ष ज्याला आपण म्हणतो अलख निरंजन, असं जे म्हणतात ना नाथपंथीय लोक, नाथपंथामध्ये आमचा सुद्धा नाथपंथच आहे बरं का, पण आम्ही त्याला नाम संप्रदाय म्हणतो, नाथ संप्रदाय म्हणत नाही, नाम संप्रदाय म्हणतो. याचं कारण नाथ संप्रदाय हा साधू बैरागी यांचा, आणि नाम संप्रदाय हा गृहस्थाश्रमी लोकांचा, एवढाच फरक. कळलं की नाही? म्हणून नाम संप्रदाय आणि नाथ संप्रदाय याच्यामध्ये फरक एवढाच की नाम संप्रदाय म्हटला की तो नाथ संप्रदाय पण गृहस्थाश्रमी लोकांचा. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की ह्या संप्रदायामध्ये परमेश्वर अलख निरंजन ज्याला आपण म्हणतो नाथ संप्रदाय, अलख म्हणजे अलक्ष. तर सांगायचा मुद्दा असा अलख निरंजन, निरंजन अत्यंत पवित्र, अत्यंत मंगल, अत्यंत शुद्ध असं जे अलख स्वरूप आहे. अलख म्हणजे काय? की ते लक्षात येत नाही म्हणून ते अलख. कळलं की नाही? ते लक्षातच येत नाही. पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसत नाही, लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येत नाही. नाही म्हणावं तर आहे, आहे म्हणावं तर दिसत नाही. सर्व ठिकाणी तर भरलेलं आहे असं म्हणतात, पण जवळ असून दिसत नाही, असं काहीतरी विचित्र ध्या परमेश्वराचं होऊन बसलेलं आहे. कळलं की नाही? म्हणून गंमत अशी होते की परमेश्वर हा वास्तविक, त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर तो लक्षात येतो. अलख निरंजन त्याला आपल्याला पाहता येतं, पण पाहणं जे आहे ते अशा विशिष्ट तऱ्हेने त्याला पाहायचं असतं की ते पाहणं आणि आपण पाहणं जो शब्द वापरतो याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर असतं. कळलं की नाही? जमीन अस्मानाचं अंतर असतं. ते पाहणंच वेगळं असतं. परमेश्वराला पाहण्यासाठी जे पाहणं, हा पाहणं हा प्रकारच वेगळा असतो. तो शब्दामध्ये पण सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, पण ते कोणाला समजतंय? पाहता पाहणे दूरी सारून या. कळलं की नाही? पाहता पाहता पाहणं दूर सार आणि पाह. काय समजलं? समजलं काय? काही समजलं नाही. पाहणं दूर सार आणि पाह म्हणजे काय? काय समजलं? म्हणजे याचा अर्थ असा, पण काहीतरी ते शब्दात सांगितलं एवढाच त्याचा अर्थ. पाहणं हा प्रकार असा आहे की तो शब्दामध्ये सांगता येत नाही, बरं, तो असं पाह असं सांगता येत नाही. कळलं की नाही? पण शब्दामध्ये आणता येतं इतकंच की पाहण्याचा जर तू प्रयत्न करशील तर तुला तो पाहता येणार नाही. पण विशिष्ट तऱ्हेचा जो पाहण्याचा जो एक प्रकार आहे, जो गुरुकृपेनेच समजतो अभ्यास करता करता, नाही तर समजत नाही. म्हणून गुरुकृपा ही दोन प्रकारे होत असते म्हणून मी नेहमी सांगतो.
दोन प्रकार, एक गुरुकृपा गुरु करतात आणि दुसरं गुरुची कृपा होते, असे दोन प्रकार आहेत. आता दिव्यबोध दिव्य साधना जेव्हा दिली जाते ना, त्याच्यामध्ये गुरु सद्गुरु कृपा करतात, कळलं की नाही, त्याच्यामध्ये सद्गुरु कृपा करतात. पण सद्गुरूची कृपा होणं हा जो प्रकार आहे तो प्रकार वेगळा आहे, कळलं की नाही. इथे सद्गुरु कृपा करत नाही तर इथे सद्गुरूची कृपा होते, आणि हे जे होणं हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी काही विशिष्ट गोष्टी लागतात, तरच ती कृपा होते, नाहीतर होत नाही. सद्गुरूने जरी म्हटलं कृपा आपण करायची तरी स्वतःला करता येत नाही. ते होणं हा जो प्रकार आहे तो होणं हा प्रकार जमला पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी सद्गुरूची साधना अत्यंत निष्ठेने अत्यंत भावपूर्वक प्रेमाने गोडीने सातत्याने तो अभ्यास करत राहिला पाहिजे. अभ्यास करता 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 एक दिवस सद्गुरूची कृपा होते आणि त्यावेळेला न पाहता पाहायचं हा प्रकार कळतो. काय गंमत आहे, न पाहता पाहणं. पाहता पाहणे दुरीचा दुसरा अर्थ आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला ना, तो मगाशी सांगितला तो, पाहणं दूर सारून पाह, कळलं की नाही. आता जीवनविद्या काय सांगते, न पाहता पाह हा जीवनविद्येचा शब्दप्रयोग, कळलं की नाही. दोन्हीमध्ये गुढच शेवटी, कळलं की नाही. पण तुम्ही म्हणा न पाहता पाह काय, असा प्रश्न जर विचारला तरी सब पंचायतच आहे. पाहणं दूर सारून पहा म्हणजे काय, तरी पंचायतच आहे. ही पंचायत होते याचं कारण का, याचं कारण एकच आहे की होणं हा जो प्रकार आहे इथे सद्गुरूच्या सुद्धा हातात नाही. तिथे एक विशिष्ट तऱ्हेचं प्रकार घडावा लागतो, त्याच वेळेला सद्गुरु कृपा होते. म्हणून परमेश्वर हा न पाहता पाहायचा असतो. आता याला इथे दृष्टांतही द्यायला कठीण आहे, अशी परिस्थिती आहे, कळलं की बाबा अमुक दृष्टांत देऊन समजावून सांगावं तरी ते शक्य होत. पण ह्याच्यासाठी अभ्यास करता करताच हे समजतं, आणि ते सुद्धा सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करता करता, कळलं की नाही. सद्गुरू एका बाजूला, तुम्ही एका बाजूला अभ्यास करतोय, कळलं की नाही. सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा अभ्यास होतो तेव्हाच एक दिवस न पाहता पाहणं हा जो प्रकार आहे त्याचा साक्षात्कार होतो. किंवा साध्या भाषेत बोलायचे म्हणजे ट्यूब पेटली म्हणतात ना, तशी ती ट्यूब पेट. अरे आहे सद्गुरू इतके दिवस जे बोलत होते ते आज कळलं, कळलं की नाही. इतके दिवस ते सांगत होते ते आज कळलं मला. तर हा जो प्रकार आहे ना याच्यामध्ये कृपा होते. इथे करणं हा प्रकारच नाही. करतात कधी, गुरु दिव्यबोध आणि दिव्य साधना देतात, इथे तुझ्यावर कृपा केली, आता पुढला कृपा होणं हा जो भाग आहे त्याच्यासाठी. म्हणून परमेश्वर आहे ना, मग डोळ्याला का दिसत नाही, तू पाहत नाही म्हणून, कळलं की नाही. मग पाहायचं कसं, न पाहता पाहायचं तर तुला तो दिसेल. न पाहता पाहायचं हे आम्हाला कधी कळेल, सद्गुरूला शरण जाशील तेव्हा. सद्गुरूला शरण गेल्याची खूण काय, अहंकार जाईल तेव्हा. अहंकार ठेवून तू म्हणशील मी सद्गुरूला शरण जाईल, त्याला शरणागती म्हणत नाही. अहंकार सोडून अर्जुनपण न घेता मी ऐसे पंडुसुता उठत असे तत्वता ते तयाचे रूप, असं म्हटलंय. अहंकार घेऊन जर तू म्हणशील मी देवाचा साक्षात्कार करून घेईन, नाही जमायचं. मी सद्गुरूकडून ते समजावून घेईन, नाही समजेल. सद्गुरू समजावून देतील, पण सद्गुरूची कृपा होणं हा जो प्रकार आहे तो संपूर्णपणे शरणागती झाल्याशिवाय होत नाही. म्हणून पै आपुलेनी भेदे विना जाणी जे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा, असं म्हटलेलं आहे. म्हणून ही जी शरणागती जी आहे ही शरणागतीला एक विशिष्ट तरीची अवस्था, त्या अवस्थेमध्ये आपल्याला शिरावं लागतं आणि तेव्हाच आपल्याला परमेश्वर टळटळीत पाहता येतो, कळलं की नाही. अरे अर्जुना मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, परी या प्राण्यांचे दैव कैसे ते माझं नोळखत. म्हणाले प्राणी म्हणजे हे सगळे माणसं आहेत ना, म्हणाले दुर्दैवी आहे.
मग टळटळी समोर असून आता यांना जर दिसत नाही तर मी काय करू म्हणाले. कोण म्हणतात? देव म्हणतात. अर्जुनाला सांगतात की मी आता समोर आहे टळटळीत, पण जर दिसत नाही तर आता मी काय करू. कळलं की नाही? तसं हा अभ्यास. म्हणून परमेश्वर हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये परमेश्वर आहेच जीवनविद्या सांगते. संशय आम्हाला नाही, तुम्हाला असेल तर असू दे. कळलं की नाही? आम्ही सांगतो अरे बाबा, तू ज्या विज्ञानाला प्रमाण मानतो त्या विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे. कळलं की नाही? त्या विज्ञानाचा बाप परमेश्वर. विज्ञान निर्माण कसं होतं? निसर्गाच्या नियमावर. निसर्गाचे नियम नाही तर विज्ञान कुठून येणार? आणि निसर्गाचे नियम आणि परमेश्वर एक रूप आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे की परमेश्वराचे हात पाय, आपले जसे हात पाय हवं आहे तसे परमेश्वराचे हात पाय म्हणजे निसर्गाचे नियम. म्हणजे हात पाय जसे आपले त्याप्रमाणे निसर्गाचे नियम आणि परमेश्वर एक रूप आहे. एक रूप. आणि म्हणून सायन्स ज्याला म्हणतात, विज्ञान ज्याला म्हणतात, की ज्याचं हे लोक म्हणतात ते प्रमाण आहे, त्या विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे हे एकदा आपल्याला समजलं की मग आपल्या ध्यानामध्ये येईल की ह्या लोकांना अजून तिथपर्यंत त्यांची मजल गेलेली नाही. कुठपर्यंत? बापापर्यंत. कळलं की नाही? म्हणून विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे हे एकदा आपल्या लक्षामध्ये आलं की मग हा जो परमेश्वर आहे याच्याबद्दल जीवनविद्येला काडीचाही संशय नाही. परमेश्वर आहेच. कसा आहे, कोठे आहे, तो करतो काय, तो दिसतो कसा, तो सर्व ठिकाणी कसा भरून राहिलेला आहे, तो विश्वाचं सगळं कसं काय चाललेलं आहे, हा सगळा विषय जो आहे ना हा एक परमेश्वर याच्या सदराखाली येतो. कळलं की नाही? तो आहे कुठे आहे, तो नाही कुठे, उलटा प्रश्न. कळलं की नाही? परमेश्वर आहे, आहे कुठे, आहे कुठे नाही. परमेश्वर सर्व ठिकाणी. हवा सर्व ठिकाणी, कुठे नाही. हवा सर्व ठिकाणी आहे. असं ठिकाण आहे का हवा नाही? या ठिकाणी इतकी हा हॉल एवढा भरलेला आहे. कळलं की नाही? कुठल्याही कोपऱ्यात जा, हवा तिथे आहे. माणसाला बसायला जागा नसली तरी तिथे हवा आहे. कळलं की नाही? हवा जिथे तिथे आहे. म्हणून हवा हा पदार्थच असा आहे की तो सर्वांना हवा. कळलं की नाही? हवा हा पदार्थ असा आहे की तो सर्वांनाच हवा. तो जर नाही मिळाला तर तो जगू पण शकणार नाही. माणूस जगू शकत नाही. हवा नाही तर माणूस जगू शकतो नाही. तडफडायला लागेल. पाण्याविना मासा जसा तडफडतो ना, तसं माणसं तडफडायला लागतात. ज्याला श्वासोश्वास करता येत नाही ना, त्याला काय तडफड होते माणसांची बघा. जाऊन बघा एकदा, त्याशिवाय तुम्हाला देवाचं महत्त्व नाही कळलं. कळलं की नाही? तुम्हाला महत्त्व कळेल. त्याच्यासाठी तुम्हाला बघायला पाहिजे की हवा नसेल त्यावेळेला माणूस कसा तडफडतो. श्वासोश्वास करता येत नाही, त्याला हवा आतमध्ये घेता येत नाही. आणि त्यावेळेला त्याची जी तडफड होते, ती तडफड पाहिल्यानंतर आपला जीव तडफडायला लागतो. एवढं तडफड. आता काय परमेश्वराची लीला बघा. मी व्यवस्था शब्द वापरतो. कळलं की नाही? मी परमेश्वराच्या बाबतीमध्ये एक सुंदर शब्द वापरला आहे, तो म्हणजे व्यवस्था. आता परमेश्वराने काय व्यवस्था केलंय? तुम्ही कुठेही जा, हवा तिथे हजर. काय व्यवस्था आहे की नाही? ह्याच्यापेक्षा सुंदर व्यवस्था कोण करू शकेल काय? जगातला कोणीतरी माणूस इतकी सुंदर व्यवस्था करू शकेल? तुम्ही कुठेही जा, तिथे हवा हजर. कळलं की नाही? किती सुंदर व्यवस्था. नाही तर असं बाबा, चला आम्ही आता कुठे चाललेलो आहे, आता आम्ही परगावी चाललेलो आहोत, आता हवा भरून घेऊया बॅगमध्ये. बॅगमध्ये सामान भरतो, आता एक दुसरी बॅग हवा भरून घेतली. असं नाही. कुठे आम्ही कुठे जरी गेलो, अमेरिकेला गेलो तरी हवा हजर. कळलं की नाही? आता एक विशिष्ट याच्या पलीकडे गेल्यानंतर तिथे हवा नसते, पण हवा ज्याला आपण म्हणतो की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी सर्व ठिकाणी हवा भरलेली आहे. माणूस कुठेही जरी गेला तिथे हवा हजर. कळलं की नाही? कुठेही जा, हवा हजर. बरं, हवा घेण्यासाठी बाबा आता आम्हाला पाणी पाहिजे, तर त्या पाणी जिकडे जी मोरी आहे तिकडे इथून तिकडे जायला पाहिजे पाण्यासाठी. कळलं की नाही? तिथे जायला पाहिजे. पण हवा घेण्यासाठी कुठे जायला पाहिजे?
जागच्या जागी ठाईचं वैसून कळलं की नाही, जिथे आहे तिथेच हवा आत घेण्याची सोय काय बघा. ही जी व्यवस्था मी शब्द जो वापरतो ना, हा व्यवस्था शब्द इतका सुंदर शब्द आहे की हा व्यवस्था शब्द समजला ना की परमेश्वरावर तुमचं खरं प्रेम निर्माण होईल, खरी गोडी निर्माण होईल. अरे परमेश्वर आहे आहे म्हणजे आहेच, कळलं की नाही. कसा आहे? गोड आहे, सुंदर आहे, सुरेख आहे, सुबक आहे, अत्यंत आपल्या जीवनाला आणि त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला स्थान नाही अशा तऱ्हेचं परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं. म्हणून हा व्यवस्था शब्द नीट समजला पाहिजे, कळलं की नाही. ह्या व्यवस्था शब्द जर समजला नाही तर आपल्याला परमेश्वर कधी समजणार. कारण व्यवस्था हा शब्द असा आहे की तो डोळ्याने दिसण्यासारखा आहे, कळलं की नाही. व्यवस्था शब्द असा आहे की संबंध जगामध्ये व्यवस्था आपल्या डोळ्याला दिसते, मग अव्यवस्था तुम्ही निर्माण करता. अव्यवस्था परमेश्वर कधीच निर्माण करत नाही, अव्यवस्था निर्माण करतो माणूस, कळलं की नाही. इतर प्राणीसुद्धा अव्यवस्था निर्माण करत नाही, तर इतर प्राण्यांमध्ये अव्यवस्था निर्माण करण्याचं काम पुन्हा आम्हीच करतो, म्हणजे माणूस. म्हणून माणूस हा एकच प्राणी आहे की तो परमेश्वराच्या साम्राज्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतो. हा एकच प्राणी माणूस की परमेश्वराच्या साम्राज्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर तुमच्या साम्राज्यात ढवळाढवळ करत नाही. बघा गंमत काय ती बघा, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर ढवळाढवळ करत नाही. जे लोक सांगतात करतो म्हणून खरं नाही, तो तुमच्यावर कृपाही करत नाही, तुमच्यावर कोप पण करत नाही आणि काहीच करत नाही, कारण की नाही. परमेश्वर काही करत तुमच्या बाबतीत, तुमच्या जीवनात तो ढवळाढवळ करत नाही, पण तुम्ही मात्र त्याच्या साम्राज्यात ढवळाढवळ करता, कळलं की नाही. झाडं तोडणं म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात ढवळाढवळ, कळलं की नाही. मारामारी करणं, एकमेकांचे खून पाडणं, स्फोट घडवून आणणं, हे परमेश्वराच्या साम्राज्यात ढवळाढवळ करणं आहे. आणि एकदा तुम्ही ढवळाढवळ करायला सुरुवात केली की मग सर्वच गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात होते, मग सर्वत्र गोंधळ. म्हणून ते 12 स्फोट झाले, त्या गोंधळ किती झाला, गोंधळ किती झाला आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा दंगे झोपे झाले जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये दंगे झोपे झाले, कळलं की नाही. किती अव्यवस्था निर्माण झाली, किती दुःख निर्माण झालं. कारण का, ही माणूस ज्यावेळेला अव्यवस्था निर्माण करतो त्यावेळेला दुःख निर्माण होतं, आणि परमेश्वरी व्यवस्थेला माणूस ज्यावेळेला सहकार्य करतो त्याला सुख निर्माण होतं. हे साधं जीवनाचं गणित जीवनविद्येने सांगितलेलं आहे. जीवनाचं गणित इतकं साधं सांगितलेलं आहे की साधं जरी असलं ना तरी समजावून घ्यायला तितकं ते सोपं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचा अभ्यासपूर्वकच आणि चिंतन व्हायला पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी परमेश्वर पुन्हा पुन्हा हा जो विषय आहे की ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो तुमच्या साम्राज्यात ढवळाढवळ करत नाही, पण तुम्ही मात्र त्याच्या साम्राज्यात ढवळाढवळ करता. मग ते झाडं तोडणं असू दे किंवा जेवायला गेल्यानंतर पोट भरून जेवतो, ते सुद्धा त्याच्या साम्राज्यात ढवळाढवळ करणार. काय त्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला तडे देण्याचं काम आपण ज्यावेळेला पोट भरून जेव्हा जेवतो ना त्यावेळेला आपण करतो. म्हणून पोट भरून ज्यावेळेला आपण जेवतो तेव्हा होतं काय, ढवळाढवळ सुरू होते पोटात. त्याच्या साम्राज्यात ढवळाढवळ केल्याबरोबर पोटात ढवळाढवळ सुरू झाली. पोट दुखा लागलं, अरे का आणि काय गेलो होतो तिकडे लग्नाला ना, तिकडे आग्रह करून वाढलं. अरे आग्रह करून वाढलं म्हणजे खाल्लं कोणी शेवटी, तूच खाल्लं ना ते, म्हणजे फार आग्रह केला हो. अरे खाल्लं कोणी, त्याने आग्रह केला, खाल्लं कोणी तू ना, आता भोग. आग्रह करणारा घरी राहिला त्यांच्या, आता तू चल डॉक्टरकडे, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ज्या वेळेला नको तितकं खाता तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या व्यवस्थेत ढवळाढवळ केली आणि त्याचा परिणाम पोटात दुखायला लागला. म्हणून शरीरामध्ये ज्याला बिघडतं त्याला कुठेतरी आपण या व्यवस्थेला तडे दिलेले असतात, हे आपण लक्षात ठेवायचं. व्यवस्थेला आपण ज्याला तडे देतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं.
आणि म्हणून निंद्रात जे रोग निर्माण होतात त्याची जी काही कारणं आहेत त्याच्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाला आपण लाटाळतो. आपल्या जीवनामध्ये जी दुःख निर्माण होतात त्याला कारण आपली ॲक्शन किंवा आपलं थॉट हे परमेश्वराच्या व्यवस्थेशी सुसंगत नसतात, निसर्ग नियमाशी सुसंगत नसतात. आणि म्हणून जीवन जगत असताना जीवन जगणं ही एक कला आहे हे तेव्हाच तुम्हाला कळेल की ज्या वेळेला हे जीवन जगत असताना तुम्ही निसर्गाच्या नियमाशी सुसंगत जीवन जगता का विसंगत हे तुम्हाला कळलं पाहिजे. आज तुम्हाला ते कळत नाही, आज तुम्हाला ते कळत नाही की सुसंगत म्हणजे काय आणि विसंगत म्हणजे काय हे तुम्हाला कळत नाही. पण त्याचे ज्याला परिणाम भोगण्याची वेळ येते त्यावेळेला कारण ते असतं हे सुद्धा आपल्याला कळत, कळलं की नाही, हे सुद्धा आपल्याला कळत. खूप खाल्ल्यामुळे पोट बिघडलं हा मानायला तयार नाही, कळलं की नाही, माझं पोट बिघडलं डॉक्टर औषध द्या एवढंच म्हणेल पण पुन्हा मी खाणार नाही असं म्हणणार नाही का. व आता डॉक्टर मी आता तुम्हाला आश्वासन देतो. आता आश्वासन म्हणजे तुम्हाला माहिती आहे मिनिस्टर आश्वासन देतात, आपणही मिनिस्टरच आश्वासन देतो. डॉक्टर आता मी पुन्हा एवढं खाणार नाही असं कधी कोण म्हणतो का? कोणी कधी म्हणत नाही, कळलं की नाही. डॉक्टरकडनं औषध घेईल बरा होईल आणि पुन्हा हर हर महादेव अन्न बुंदीच्या लाडूवर तुटून पडायला हा तयार असो. तर सांगायचा मुद्दा असा की ही जी व्यवस्था आहे, व्यवस्था शब्द नी समजावून घ्या. मग तुमच्या स्वतःच्या शरीराकडे पहा, तुमच्या शेजारच्या शरीराकडे पहा, तुमच्या घरातल्या लोकांच्या शरीराकडे पहा, बाहेर पहा, कुठेही जगामध्ये पहा, कावळा पहा, चिमणी पहा, मोर पहा, पोपट पहा, गरुड पहा, सगळे पक्षी पहा, सगळे मासे पहा, सगळे प्राणी पहा, सगळीकडे कशी व्यवस्था आहे, कळलं की नाही. व्यवस्था म्हणून वाघ निर्माण केलेले आहे ही सुद्धा एक व्यवस्था आहे. परमेश्वरामध्ये परमेश्वरी व्यवस्थेमध्ये वाघाची निर्मिती हा एक व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून म्हणून वाघानं मारायला परवानगी नाही. तुम्ही म्हणा आम्ही वाघाची शिकार करू, नाही परवानगी. वाघाची शिकार करायला परवानगी नाही, वाघ मारायला परवानगी नाही, कळलं की नाही. नाव असेल तुमचं वाघ मारे, आता हा वाघ मारे कशाला जातो वाघ मारायला, तो घरामध्ये उंदीर मारायला तयार नाही. मग सांगायचा मुद्दा असा की वाघ मारायला परवानगी नाही कारण पर्यावरण बिघडतं, कळलं की नाही. हत्ती मारायला परवानगी नाही पर्यावरण बिघडतं, जंगलातले प्राणी मारायला परवानगी नाही पर्यावरण बिघडतं, हे आपण लक्षात. झाडं तोडायला परवानगी नाही पर्यावरण बिघडतं. आज सुद्धा तुम्ही जर झाड तोडलं ना गुन्हा आहे, गुन्हा आहे, लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला वाटेल नाही तर काय गंमत आहे, इग्नोरन्स जर असेल लॉ बद्दल इग्नोरन्स असेल तर कायद्यामध्ये ते मान्य करत नाही. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्स्क्यूज असं सांगितलं जातं, कळलं की नाही, तिकडे नो एक्स्क्यूज. म्हणून हे तुमच्या कोकणातल्या लोकांना जास्त समजलं पाहिजे की झाड तोडणं म्हणजे गुन्हा आहे, परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला झाड तोडताच येत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हे जर संबंध आपल्याला ही जी व्यवस्था जी आहे ह्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही ज्याला करता त्यावेळेला त्याची शिक्षा तुम्हाला बघा. सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. Yeah.